मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की ऑनलाइन लेक्चर्स बनवण्यासाठी अतिशय सोपी मेथड कशा प्रकारची असू शकते ते आता आपण इथे पाहणार आहोत. मी सध्या हे व्हिडिओ लेक्चर ज्या सॉफ्टवेअर वरून रेकॉर्ड करतो आहे तेच सॉफ्टवेअर कसं वापरायचं याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देणार आहे. ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय काय आवश्यक आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला एक लॅपटॉप किंवा पीसी आवश्यक आहे ज्याच्यामध्ये विंडोज 7 किंवा विंडोज 10 असणं आवश्यक आहे. एक शांत खोली पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता जसं सध्या मी करतोय. त्यानंतर तुमच्या नोट्स तुमच्याजवळ तयार पाहिजे, जसं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असलेल्या नोट्स तरी चालेल किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुमच्याजवळ काही पुस्तकाचे फोटो तुम्ही घेतलेले आहेत, एखाद्या टेक्स्टबुकचे फोटो घेतलेले आहेत किंवा एमएस वर्ड मध्ये तुम्ही स्वतः काही नोट्स वगैरे टाईप केल्या असतील तर त्या सुद्धा चालतील. त्या सगळ्या प्रकारच्या नोट्स पीडीएफ जेपीजी किंवा एमएस वर्ड मधल्या नोट्स या तुमच्या याच लॅपटॉपमध्ये असणं आवश्यक आहे ज्या लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरणार आहात. त्यानंतर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे कमीत कमी 15 मिनिटाची, कारण आपण हे जे सॉफ्टवेअर पाहतो आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 मिनिटाचं रेकॉर्डिंग करू शकता फ्री व्हर्शन मध्ये. आता आपण जे सॉफ्टवेअर वापरणार आहे स्क्रीन कास्ट ओमॅटिक नावाचं फ्री सॉफ्टवेअर आहे, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. व्हॉट इज स्क्रीन कास्ट ओमॅटिक सॉफ्टवेअर? स्क्रीन कास्टोमॅटिक इज अ लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर सॉफ्टवेअर. तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जे काही करता ते लाईव्हली रेकॉर्ड करण्याचं सॉफ्टवेअर आहे स्क्रीन कास्टोमॅटिक. हे कम्प्लिटली फ्री आहे, फक्त याचा फ्री व्हर्शनचा जो टाइम आहे तो 15 मिनिटाचा आहे मॅक्झिमम. 15 मिनिटांमध्ये आपण एखादा टॉपिक इझिली विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. जर ते शिकवू नाही शकलो तर आपण तोच टॉपिक दोन वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये 15-15 मिनिटांच्या दोन व्हिडिओ मध्ये डिवाइड सुद्धा करू शकतो. इट इज बेस्ट सुटेड फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड लर्निंग इन्स्टिट्यूशन टू क्रिएट इझी व्हिडिओ लेक्चर्स फॉर ऑनलाईन एज्युकेशन. स्क्रीन कास्टोमॅटिक ही एक प्रायव्हेट कंपनी आहे, सीटल डब्ल्यू ए मध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. आता हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं याच्याबद्दल माहिती पाहूया आपण. अतिशय सोपी आहे, नीट लक्षात ठेवा आणि ही माहिती नोट करून घ्या. तुमच्या सोबत एखादं नोटपॅड ठेवा आणि त्याच्यामध्ये सगळे पॉइंट नोट करा किंवा हा व्हिडिओ पुन्हा रन करून तुमच्या नोटपॅड मध्ये याची माहिती नोट करून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला screencastomatic.com असं तुमच्या ब्राउझर मध्ये टाईप करायचंय आणि एंटरचं बटन दाबायचंय. म्हणजे थोडक्यात स्क्रीन कास्टोमॅटिकच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे ब्ल्यू कलरचं एक बटन दिसेल स्टार्ट रेकॉर्डिंग फॉर फ्री, त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पुढे काय होईल बघा. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला इथे ऑरेंज कलरचं बटन दिसेल ज्यावरती लिहिलेलं आहे लॉन्च फ्री रेकॉर्डर. या बटनावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल तुम्हाला. काही ऍक्टिव्हिटी चालू होईल, डाउनलोडिंग लॉन्चर वगैरे वगैरे. ही ऍक्टिव्हिटी होऊ द्या पूर्ण. तर ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरचा एक छोटासा स्क्वेअर दिसतो आहे, रेक्टॅंगल दिसतो आहे. इथे लिहिलेलं आहे की वेब लॉन्च रेकॉर्डर .exe. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये खाली एक वेब लॉन्चर वेब लॉन्च रेकॉर्ड रेकॉर्डर .exe नावाची फाईल आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. समजा तुमच्या कम्प्युटरमध्ये ही फाईल तुम्हाला डाव्या खालच्या कोपऱ्यामध्ये दिसली नाही तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये पहा, तिथे ती दिसेल. तिथे सुद्धा तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता. आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे सॉफ्टवेअर यूज कसं करायचं हे आपण पाहू. आतापर्यंत आपण फक्त डाउनलोडिंगची प्रोसिजर पाहिली, आता आपण याला यूज कसं करायचं ते पाहू. अतिशय सोपा प्रकार आहे हा. तुम्ही त्या फाईल वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा स्क्रीन तुम्हाला दिसेल.
हा जो इथे दिसतोय रेकॉर्ड, आणि डाव्या बाजूला हे असं दिसत आहे एक ब्लॅक कलरची विंडो तयार झाली आहे. इथे एरोने दाखवलेलं आहे रेकॉर्ड नावाचं बटन, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर रेकॉर्डिंग चालू होईल. आता रेकॉर्डिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला जे काही रेकॉर्ड करायचं आहे, काय नेमकं रेकॉर्ड करायचं आहे ते नंतर बघूच आपण. पण आता रेकॉर्डिंग तुमचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा स्टॉप करायचं आहे, त्यावेळेला डाव्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचं एक लाल बटन दिसेल, ज्याच्यामध्ये दोन उभ्या रेषा आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग प्रोसेस जो आहे तो स्टॉप होईल. हे लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग करताना तुम्हाला तुमचं नॅरेशन सुद्धा द्यायचं आहे. जी काही रनिंग कॉमेंट्री आहे, टॉपिकशी संबंधित जे काही पॉइंट तुम्हाला विद्यार्थ्यांना सजेस्ट करायचे आहेत, समजून सांगायचे आहेत, सगळं तुम्हाला त्यावेळेला ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा सोबतच होणार आहे, जसं सध्या माझं रेकॉर्डिंग होत आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही त्या रेड कलरच्या बटन वरती रेकॉर्डिंग स्टॉप करण्यासाठी क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो दिसेल. त्याच्यामध्ये उजव्या बाजूला डन लिहिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा लेफ्ट साइडला जो एक ब्लॅक कलरची विंडो दाखवलेली आहे, अशा प्रकारची एक विंडो दिसेल. इथे लिहिलं आहे सेव्ह ऍज व्हिडिओ फाईल, म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग आता मला सेव्ह करायचं आहे आणि ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आहे. तर इथे रेड रेक्टॅंगल मध्ये जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या आयकन वरती इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमची व्हिडिओ फाईल, तुमचं रेकॉर्डिंग हे व्हिडिओ फाईलच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल. तुम्हाला डायरेक्टली युट्यूब वर सुद्धा त्याला अपलोड करता येतं, पण तो प्रकार थोडासा किचकट आहे, त्यामुळे आपण थोडक्यात बघूया व्हिडिओ फाईल फॉर्मॅटमध्ये आपण याला कसं सेव्ह करू शकतो. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरचं बटन दाबायचं आहे पब्लिश. पब्लिशचं बटन दाबल्यानंतर तुमचं रेकॉर्डिंग कम्प्लीट होईल आणि तुमची जी फाईल आहे, रेकॉर्डिंगची जी फाईल आहे MP4 या एक्सटेन्शननी आणि फाईलचं नेम रेकॉर्डिंग -11 किंवा रेकॉर्डिंग -1, रेकॉर्डिंग -2 वगैरे वगैरे, जे कोणतं फाईल नेम असेल, बाय डिफॉल्ट फाईल नेम अशा प्रकारचे येतात, फाईल नेम त्याच्यामध्ये स्टोअर होईल. आणि जनरली बाय डिफॉल्ट जे फोल्डर असतं डेस्कटॉप असतं, म्हणजे हे सॉफ्टवेअर बाय डिफॉल्ट तुमची व्हिडिओ फाईल ही डेस्कटॉप वरती सेव्ह करते. जर डेस्कटॉप वरती ती सेव्ह झाली नसेल तर डाउनलोड नावाचं जे फोल्डर असतं त्याच्यामध्ये जरा त्याचा शोध घ्या, तुम्हाला तुमची व्हिडिओ फाईल त्याच्यामध्ये सापडेल. त्याच्यानंतर पुढची विंडो अशी येते, पब्लिशचं बटन दाबल्यानंतर पुढचा स्क्रीन असा येतो की तुम्हाला तो व्हिडिओ डायरेक्टली प्ले करता येतो, किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही मला तो त्या फोल्डरमध्ये कुठे आहे ते बघायचं आहे तर ब्राउज फोल्डरवर क्लिक करा. जर प्ले करायचं असेल तर डायरेक्टली प्ले व्हिडिओ वरती क्लिक करा. आता अशा प्रकारे मी तुमचं कोणतंही व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करू शकता. तर ही झाली हे सॉफ्टवेअर वापरण्याची पद्धत. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये आणखी एक माहिती देणार आहे. आता नेमकं आपली एखादी नोट्स जर अवेलेबल असेल तर त्या नोट्स मधला टॉपिक विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा. आता मी या स्लाइड शोला सध्या बंद करतो आणि आता माझ्याजवळ एक BSc Part 1 नोट्स आहेत, ज्या मी वर्ड मध्ये उघडलेल्या आहेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये. इथे या नोट्स दिसतात, हा 1 नंबरचा आकडा तुम्हाला दिसतो आहे. वर्ड मध्ये चालेल किंवा पॉवर पॉइंट मध्ये चालेल किंवा तुमच्या PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा चालेल. इवन तुम्ही जर तुमच्याजवळ एखादं टेक्स्टबुक असेल तर त्याचे मोबाईलने फोटो काढून ते फोटो तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती घेऊन ते फोटो सुद्धा तुम्ही या स्क्रीन रेकॉर्डरनी रेकॉर्ड करू शकता. आता मला विद्यार्थ्यांना समजा हा टॉपिक समजावून सांगायचा आहे, पॅसिव्ह कंपोनेंट्स अँड नेटवर्क. मी सिम्पली काय करतोय सध्या की माझ्या नोट्स ज्या वर्ड मध्ये मी टाईप केलेल्या आहेत त्या नोट्स सिम्पली मी आता इथे स्क्रोल करतोय. स्क्रीन सध्या छोटा आहे त्यामुळे मी ही वरची जी पट्टी आहे ही मिनिमाइज करतोय. इथे मिनिमाइज केल्यामुळे स्क्रीन मोठा झाला. आता मी हे विद्यार्थ्यांना शिकवतोय BSc Part 1 Same 1 Unit 1.
पहिले मी विद्यार्थ्यांना सिलेबस बद्दल सांगेल की इंट्रोडक्शन टू रेजिस्टर्स, कपॅसिटर्स, इंडक्टर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स, आणि मग त्यानंतर मी इंट्रोडक्शन टू रेजिस्टर्स. रेजिस्टर इज अ पॅसिव कॉम्पोनंट विच अपोजेस टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. दिस इज द डायग्राम ऑफ अ सिंपल रेजिस्टर, अँड विथ दिस रेजिस्टर वी कॅन लिमिट द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू ए सर्किट. मग त्यानंतर मी लॉज काय आहेत ते शिकवेल विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे मी पूर्ण टॉपिक किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिक, त्या टॉपिकचे दोन भाग करून, तीन भाग करून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. त्याच्यानंतर मला जर वाटलं की दुसरा एखादा पार्ट मला काही घ्यायचा आहे, जशा माझ्या दुसऱ्या नोट्स आहेत, तर त्या नोट्स सुद्धा मी इथे विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. पुढचा टॉपिक आपण स्क्रोल करून खाली वर करून विद्यार्थ्यांना ते समजावून सांगू शकतो. एक्झरसाइज आहे, हा एक्झरसाइज सुद्धा तुम्ही टाईप करून विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे असाइनमेंट देऊ शकता. डायग्राम्स काढू शकता, या डायग्राम तुम्हाला वाटलं तर एनलार्ज करू शकता. एनलार्ज करून तुम्ही विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्या समजवून सांगू शकता. तर अशा प्रकारे तुमचे जे कोणते टॉपिक्स आहेत ते तुमच्या वर्ड मध्ये, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करा, किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये जर तुमच्याजवळ टॉपिक्स अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही या स्क्रीन रेकॉर्डरच्या थ्रू रेकॉर्ड करून त्याची एक व्हिडिओ फाईल बनवू शकता. म्हणजे तुमचा तुमचा एक व्हिडिओ लेक्चर ऑटोमॅटिकली तयार होत. अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारची फाईल ही डायरेक्टली रेकॉर्ड करू शकतो. जसं मी आता इथे दाखवतोय की एक जेनेटिक डिसऑर्डर अँड टेक्निक्स इन डिसीजेस नावाची कोणती तरी फाईल मला नगराळे सर की कोणीतरी पाठवली होती. आता मला ही फाईल उघडून जर विद्यार्थ्यांना काही दाखवायचं आहे, एमसीक्यू टेस्ट आहे बीएससी पार्ट टू साठी, ह्युमन जेनेटिक्स अँड टेक्निक्स इन डिसीज डायग्नोसिस, तर मी इथे विद्यार्थ्यांना हे समजून सांगू शकतो. जसं डाऊन्स सिंड्रोम इज कॅरेक्टराइज्ड बाय, तर यातलं नेमकं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मला माहित नाही. समजा ओनली वन एक्स क्रोमोसोम हे करेक्ट आहे, तर मग तुम्ही इथे त्याचं रिझनिंग करू शकता का बरं आहे. अशा प्रकारे तुम्ही इव्हन टेस्ट सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून समजून सांगू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो, आणि मला वाटतं की याचा तुम्ही अवश्य उपयोग कराल आणि तुमच्या विद्यार्थ्यांकरता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स यामधून तयार करू शकाल. थँक्यू व्हेरी मच.